पुढे बारामतीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आम्ही बारामतीमधल्या राजकीय चोऱ्या किंवा दरोड्यांबाबत बोलत नाही आहे तर खऱ्या खुऱ्या चोऱ्यांबद्दल बोलतोय. एका महिलेच्या बॅगमधील सोन्याचे गंठण आणि अष्टमणी असं 34,000 ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. तर बारामती बस स्थानकावरून हा प्रकार आता समोर आलेला आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झालेली आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास देखील केला जातोय. गेल्या काही दिवसांपासून शहरातील बस स्थानकांवरती चोरट्यांचा सुसुवाट वाढलेला आहे. अनेक महिलांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. त्यापैकी एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना मात्र यश आलेलं नाही आहे अशी माहिती देखील मिळते आहे.